गुड मॉर्निंग बॉयज, क्लास 7 सब्जेक्ट मराठी, सातवी कविता आहे माझी मराठी। सर्वप्रथम या कवितेची चाल मी तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर थोडक्यात भावार्थ सांगतो। माझी भाषा माझी आई अर्थ भावना ना दे, विचारा हा वेरुनात होऊन उतराई। माझी भाषा माझी आई अर्थ भावना ना दे, विचारा हा वेरुनात होऊन उतराई। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल। रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेवणी ना बोली माझी मराठी सजली, लेवणी ना बोली माझी मराठी सजली। माझ्या भाषेचे अमृत प्राशील तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। विद्यार्थी मित्रांनो, जरी कविता चाल तर थोडक्यात भावार्थ पहा। आपण मराठी भाषिक आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली भाषा म्हणजे हे आपलं दैवत आहे। माझी भाषा माझी आई, ते कवी काय म्हणताय की माझी भाषा कोण आहे, माझी आई आहे। म्हणजे आपण ज्या भाषेमध्ये बोलतो त्या भाषेला कवी आई म्हणतात, आई म्हणून संबोधतात। अर्थ भावनांना दी, म्हणजे माझ्या मनातील प्रत्येक भावनांना ही मराठी भाषा एक अर्थ देत असते। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, म्हणजे माझी मराठी भाषा इतकी प्रगाढ आहे, इतकी उन्नत आहे की तिच्या कायम ऋणात राहावे असे कवी म्हणतात। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल आहे। म्हणजे तिच्या समोर रत्न किती रत्न फेका, सोने हिरे जवाहरात फेका, तरी माझ्या मराठी भाषेचं मोल त्या रत्नकांचनापेक्षाही मोलाचं आहे। कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल, कधी ती भाषा तप्त लोहासारखी आहे तर कधी चांदणे शीतल। पहा, कधी कधी तुम्हाला रागवताना तुमचे आई वडील खूप जोराने मराठीमध्ये तुम्हाला बोलतात, मराठी भाषाच वापरतात ना, मराठी भाषेमध्ये रागवतात, तर कधी आई किंवा वडील प्रेमाने तुम्हाला कुरवाळतात सुद्धा। म्हणजे ही भाषा कधी तप्त लोह्यासारखी आहे तर कधी चांदण्यासारखी आहे। म्हणजे चांदण्याचा प्रकाश कसा असतो, शीतल असतो, थंडगार असतो, त्याचप्रमाणे ही भाषा आहे। रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊ निया नाना बोली माझी मराठी सजली। रानावाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली। तुम्ही कुठेही जा, रानात जा, कुठेही जा, सगळ्यात माझी मराठी भिजलेली आहे। लेऊ निया नाना बोली माझी मराठी सजली। तुम्ही म्हणजे आपल्या जिथे आपण उभे आहो इथून दोन कोस जरी गेले, सॉरी म्हणजे आता आपण विदर्भामध्ये आहोत, थोडं मराठवाड्यामध्ये जा, खान्देशामध्ये जा, तिकडे कोकणात जा, भाषा बदलत असते, भाषेची बोली भाषा बदलत असते, फक्त ती मराठीच असते, फक्त बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। म्हणजे माझी मराठी भाषा कशी आहे, नाना भाषेने सजलेली आहे। माझ्या भाषेचे अमृत प्राशील तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ। हा, माझी मराठी भाषा अमृतासारखी आहे। जो कोणी या मराठी भाषेचं प्राशल करेल, म्हणजे मराठी भाषा बोलेल, मराठी भाषेचा उच्चारण करेल, तो काय होईल, जसं देव अमृत पिऊन आलेले असतात असं म्हणतात ना, देव अमृत पितात। म्हणजे ही भाषा म्हणजे मराठी भाषा कशी आहे, अमृतासारखी आहे। तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ, कोणताही पंथ असो, कोणतीही जात असो, कोणताही पंथ असो, ती कधीच तुझा भाव करत नाही। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओळख। म्हणजे माझी मराठी भाषा तिची काय मिथुन मी वर्णू,
दूरदेशी की ऐकू येते माझ्या मराठीची ओळी. नुसतं भारतात महाराष्ट्रातच नाही तर विदेशात परदेशात म्हणजे अख्ख्या भारतामध्ये मराठी भाषा ही बोलली जाते. थोड्याफार प्रमाणात तरी बोलली जाते पण बोलली जाते. आणि मराठी भाषेतील तुम्हाला माहीत असेल तुकाराम महाराजांची कवनं, मोठमोठे भजनं, मोठमोठे गीतं हे मराठी भाषेमध्ये गायले गेलेले आहेत आणि ते प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. ते आपल्या देशातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा गायले जात आहे. म्हणजे माझी मराठी भाषा इतकी प्रगाढ आहे, इतकी पवित्र आहे की तिच्या सदैव ऋणात राहावे असे कवी म्हणतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा थोडक्यात भावार्थ होता. त्याचे प्रश्न उत्तरचा स्वाध्याय मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करेन.